नमस्कार। 4 डिसेंबर हा दिवस आपण भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करतो। आज नौदलाचे आपण काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करू। भारतातील 3 प्रमुख दलांपैकी एक म्हणजे नौदल। सध्या जगभरात अमेरिका, रशिया, चायना, जपान, युनायटेड किंगडम आणि फ्रान्सनंतर भारतीय नौदलाचा 7वा नंबर लागतो। भारताचे राष्ट्रपती हे नौदलाचे सर्वोच्च कमांडर आहेत। 150 पाणबुड्या आणि जहाजे, 300 लढाऊ विमाने, 67,252 जवान आणि 55,000 राखीव जवानांची दोन नौदलात मिळते। हा आकडा जून 2019 आहे। भारतीय नौदलाचे जहाजविरोधी क्रूज क्षेपणास्त्र ब्रह्मोस ही जगातील सर्वात वेगवान यंत्रणा आहे। डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDOने नुकतीच क्षेपणास्त्र प्रणालीची श्रेणी 298 किलोमीटरवरून 450 किलोमीटरपर्यंत वाढवली आहे। मार्कोस म्हणजेच पूर्वीचे मरीन कमांडो फोर्स म्हणून ओळखले जाणारे भारतीय नौदलाचे विशेष ऑपरेशन पथक आहे, ज्याची स्थापना 1987 करण्यात आली होती। हे पथक समुद्रात, जमिनीवर आणि हवेत अशा तिन्ही प्रकारात मोहीम करण्यात प्रशिक्षित आणि सुसज्ज आहे। 2003 करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या सागर पवन हा जगातील फक्त 2 नौदल ऑरोबॅटिक संघांपैकी एक, ज्यामध्ये US आर्मीचा एंजल ब्ल्यू हा दुसरा संघ आहे। 1971 भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने महत्त्वाची भूमिका बजावत पाकिस्तानच्या बंदर शहर कराचीवर 2 मोठे हल्ले केले होते, ज्यामुळे भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता। 2004, 2006 आणि 2008 भारतीय नौदलाने माउंट एव्हरेस्ट, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव याचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे। केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील एझिमाला येथे असलेली इंडियन नेव्हल अकॅदमी ही आशियातील सर्वात मोठी नौदल अकादमी मानली जाते। GSAT-7 हा भारताचा पहिला अद्वितीय संरक्षण उपग्रह प्रामुख्याने भारतीय नौदलाद्वारे वापरला जातो, जो सागरी लढाऊ दलाची क्षमता वाढविण्यास मदत करतो। दुसऱ्या महायुद्धादरम्यान रॉयल इंडियन नेव्ही म्हणून ओळखले जाणारे भारतीय नौदलाने युनायटेड किंगडमला सर्व प्रकारचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती। पूर्वी 21 ऑक्टोबर 1944 रोजी रॉयल इंडियन नेव्हीने पहिल्यांदा नेव्ही डे साजरा केला। हा नौदल दिन साजरा करण्यामागे संकल्पना म्हणजे लोकांमध्ये नौदलाबद्दल जागरूकता वाढविणे आणि मोठ्या प्रमाणात पोहोचणे ही होती। यामध्ये विविध बंदरं, शहरांमध्ये परेड आयोजित करणे तसेच आंतरदेशीय केंद्रावर सार्वजनिक सभा घेणे समाविष्ट होते। याला लाक्षणिक यश मिळाले आणि लोकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला। हे यश पाहून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आणि नंतरच्या काळात जेव्हा हवामान थंड होते तेव्हा असेच कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार 1 डिसेंबर 1945 रोजी मुंबई आणि कराची येथे नौदल दिन साजरा करण्यात आला। कालांतराने 1972 15 डिसेंबर रोजी नौदल दिन आणि 15 डिसेंबरचा आठवडा हा नौदल सप्ताह म्हणून साजरा केला गेला। May 1972 वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत भारत पाकिस्तान युद्धादरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात केलेल्या अत्यंत यशस्वी नौदल कारवाईच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जाईल आणि 1 ते 7 डिसेंबर हा नौदल सप्ताह पाळला जाईल असा निर्णय घेण्यात आला। तेव्हापासून 4 डिसेंबर हा राष्ट्रीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो। अशा या ऐतिहासिक नौदल दिनाच्या भारतीय नौदलातील सर्व जवानांना आणि तुम्हा सर्वांना गोमंतक कडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।